गुवाहाटीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. पाण्याच्या दाबानं दोन जणांचा मृत्यू झालाय. पाईपलाईन फुटल्यानं परिसर जलमय झालाय. पाण्याच्या संपर्कात आल्यानं दोन जण जागीच ठार झाले. ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतो. पाईपलाईन फुटल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. गुवाहाटीमधील ही घटना आहे. आणि पाण्याचा इतका मोठा दाब होता की यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याची दृश्य आपण पाहतो. यामुळे लाखो लिटरचं पाणी वायाच गेलंय. मात्र दोघांना आपला जीव यावेळी गमवावा लागलेला आहे. या सगळ्या संदर्भात आज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी किरण डोई. पुढे किरण, नेमकं काय घडलंय? रुबीन, आपण पाहायला गेलं तर गुवाहाटीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याने त्या पाण्याच्या प्रेशरमुळे दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. तो प्रेशर इतका मोठा होता की आजूबाजूच्या घराचं देखील नुकसान झालं आहे. ही घटना दुपारी 3 वाजता घडली. ते अचानक पाईपलाईन फुटल्यामुळे आजूबाजूचे लोक असतील त्यांच्यावरती प्रेशर हे झाला आणि त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेवर स्थानिक लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि घराचे जे नुकसान झाले आहे ती भरपाई द्यावी अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे. रुबीना, निश्चित धन्यवाद किरण ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र या पाण्याचा दाब जास्त असतं कारणाने दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याची सीदृश्य आपण पाहतोय.